मित्रांनो, आज आपण पाहूया वर्ग दुसरीचा धडा, फळे मोजूया. किती मस्त नाव आहे ना, फळे मोजूया. आपल्याला नावावरूनच कळून जाते. त्यामुळे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय समजून सांगायचं आहे की फळे कसं मोजायचं. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला फक्त फळे मोजायला शिकवायचं नाही, तर आपल्याला ह्या ठिकाणी अगोदर मुलांना जे फळांचे नाव आहेत, जसे की आंबा आहे, कलिंगड आहे, परत पपाया आहे, तर हे जे वेगवेगळे प्रकारचे सफरचंद आहे, पेरू आहे, चिकू आहे, फळे आहेत, त्यांचे चित्र बघून विद्यार्थ्यांना नावं सांगता येईल मराठीमध्ये देखील आणि त्यांची मातृभाषेमध्ये देखील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे शब्द संग्रह आहे ते या ठिकाणी बऱ्यापैकी वाढून जाईल. तसेच विद्यार्थी जे काही फळे आहेत ना, ती गटामध्ये मोजू शकतात. फळांसारखंच ते आपल्या जीवनात मध्ये वेगळे जे वस्तू आहेत ते मटण गटामध्ये ते या ठिकाणी मोजू शकतात. परत फळं काय महत्वाचे आहेत, ते खाल्ल्यावर आपलं जे आरोग्य आहे ते किती चांगलं असते, या ठिकाणी त्यांना फळांचे महत्वही कळेल. कारण ते विद्यार्थ्यांना ह्या वयामध्ये खूप महत्वाचं आहे की चॉकलेट बिस्किट पेपर्स खाण्यापेक्षा त्यांनी फळे खावायची. तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांचंही महत्व समजून सांगूया. तसेच आपल्याला विद्यार्थ्यांना रंगावर आधारित किंवा त्यांच्या संख्यावर आधारित कसे जोड्या लावायचे, किंवा जी काही त्यांची प्रतिमा आहे, प्रतिमाला प्रतिमा कशी जोडवायची, हे देखील आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगूया. म्हणजे जसे की आपल्याला हे या ठिकाणी आपल्याला असं कळते की फक्त मुद्दा मुलांचा भाषिक विकास होणार नाही, तर त्यांचा आपण या ठिकाणी बौद्धिक विकास, त्यांचा शारीरिक विकास, त्यांचा जे काही सामाजिक विकास आहे, त्याच्या निपी 2020 आपल्याला म्हणलेलं आहे की त्यांच्या सर्वांगीण विकासावर आपण या ठिकाणी भर देणार आहोत. तर हा जे धडा आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शिकू शकतात, पण आपण या ठिकाणी फळे हे थीम वापरून आपण विद्यार्थ्यांना हा पूर्ण धडा शिकूया. मोजायचे कसं, त्याचे नाव काय आहे, मराठीमध्ये काय, उर्दूमध्ये काय, त्यांची मातृभाषेमध्ये काय, मोजायचे कसं, गटात कसं मोजायचं, गटाच्या बाहेर कसं मोजायचं, सगळं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगूया. तर चला आमचं मित्रांनो सुरू करूया माझ्यासोबत वर्ग दुसरीचा हा मराठीचा धडा, फळे मोजूया. धन्यवाद.